नमस्कार मित्रांनो, आज आपण डिस्कस करू पॉलिटीचे मेन्सचे क्वेश्चन जी एस पेपर टू मधले। आज आपण चॅप्टर पाहणार आहे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, DPSP हे जे तीन चॅप्टर आपले राहिले आणि नागरिकत्व चार चॅप्टर जे आपले राहिले आहे, हे चार चॅप्टर आपण पूर्ण सिलेबस झाल्यानंतर पॉलिटीचा त्यामध्ये एक बारीक बारीक गोष्ट आपण डिस्कस करू, कारण ती इम्पॉर्टंट आहे। हे पण इम्पॉर्टंट आहे, पण याचे क्वेश्चन थोडे टफ राहते मेन्समध्ये, तर हे पाहून घेऊ अगोदर आपण। चला तर मग पाहू पॉलिटी मेन्सचे क्वेश्चन। पहिला क्वेश्चन, कोणत्या घटनादुरुस्तीद्वारा राष्ट्रपतींना मंत्रिपदाच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे? 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार कलम 74(1) हे कलम टाकण्यात आलं, आणि त्याच्यात काय म्हटलं, राष्ट्रपती कोणताही निर्णय देताना मंत्रिमंत्र्याच्या सल्ल्यानुसार त्याला वागावं लागेल। ठीक आहे, त्यानंतर फक्त तो एक वेळा पुनर्विचारासाठी पाठवू शकते, पण पुनर्विचारासाठी एक वेळा पाठवलं, परत जर का त्यानं पाठवलं तच्च्या तसं, तर राष्ट्रपती बंधनकारक राहील सह्य करणं। तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा कोणती घटनादुरुस्ती 42वी। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत उद्भवणाऱ्या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते, बरोबर आहे? उपराष्ट्रपती संबंधात जर कोणती निवडणुकी संबंधित कोणताही वाद झालात कुठं जाईल, सुप्रीम कोर्टात। उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत उद्भवणाऱ्या मुद्द्यासंदर्भात राष्ट्रपतीचा निर्णय म्हणती बसतो, चुकलो। ठीक आहे, दुसरं चुकलं आहे, आपल्याला विचारलं काय चुकलं कोणतं आहे, आपण वरच पाहिलं कोण चौकशी करते, न्यायालय। इथं राष्ट्रपतीचा निर्णय अंतिम असतो हे काही लॉजिकलच नाही, चुकलं दुसरं। त्यानंतर उपराष्ट्रपती निवडणूक अग्राह्य ठरल्यास, अशा घोषणेबद्दल कोणतीही कर्तव्य अग्राह्य ठरत नाही। उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधात कोणत्याही बाबीचे कायद्याद्वारे नियमन संविधानास अधीन राहून संसदेस तयार करता येते, बरोबर आहे? हे बरोबर आहे, चुकलं कोणतं आहे मग 2 नंबरचं। चला, त्यानंतर पहा एक क्वेश्चन आहे, संसद सत्ताधीश नसताना राष्ट्रपतीने काढलेल्या अध्यादेशाबाबत काय खरे नाहीत? अध्यादेश म्हणजे वटहुकूम, आर्टिकल 123 नुसार काढते राष्ट्रपती, तर पाहू आपण, तो संसदेत ठेवला जाईल, संसद सत्तासीन झाल्यावर 6 आठवडे संपण्यापूर्वी तो अमान्य करणार ठराव पारित केला गेल्यास ठराव अंमलात येईल। हे बरोबर आहे, किती वेळ राहते, तर 6 आठवडे। 6 आठवड्यानंतर वरीलप्रमाणे न घडल्यास राष्ट्रपतीचा अध्यादेश कायम असेल, बी बरोबर आहे। जर दोन्ही सभागृहे वेगवेगळ्या दिनांकांना अभिमंत्रित केली गेली तर 6 आठवड्याच्या आत कालावधी त्यापैकी आधीच्या तारखेपासून मोजण्यात येईल, चुकलो। जर दोन्ही सभागृहे वेगवेगळ्या दिनांकांना अभिमंत्रित केली तर 6 आठवड्याच्या कालावधीपैकी नंतरच्या दिनांकापासून मोजण्यात येईल, बरोबर आहे? एक मिनिट, हे प्रश्न आपण नंतर पाहू, थोडंसं काहीतरी गडबड आहे इथं। खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आतापर्यंत नियमित राष्ट्रपती म्हणून डॉक्टर झाकीर हुसेन यांचा कार्यकाल सर्वात कमी राहिला, ठीक आहे, अयोग्य आहे। अयोग्य काहीले सगळ्यात कमी काळ त्याचाच आहे, योग्य आहे, ठीक आहे। त्यानंतर डॉक्टर झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद हे दोनच केवळ यांचा राष्ट्रपती म्हणून कार्यकाल पूर्ण करू शकले नाहीत, हे बरोबर आहे, म्हणजे दोन्ही नाहीत, अयोग्य नाही आहे, दोन्ही बरोबर। योग्य क्रम लावा, काय म्हणते, योग्य क्रम लावा। निलेव संजीव रेड्डी, आर व्यंकटरपन, ज्ञानी जयलसिंग, FM अहमद, फखरुद्दीन अली अहमद, सरळ सरळ लॉजिक लागते। फखरुद्दीन अली अहमद कधी होते, तर आणीबाणीच्या वेळेस, म्हणजे 1975। त्यानंतर दुसरं, निलेव संजीव रेड्डी पहिल्यांदा हरले होते VV गिरीसोबत, नंतर आले 1977।
त्याच्यानंतर ज्ञानी जैल सिंग हे आले होते 1982, आठवते? ज्ञानी जैल सिंगनं कोणतं काम केलं होतं? पॉकेट पेटोचा वापर केला होता, ठीक आहे. आणि याच्याच काळात ते ऑपरेशन ब्ल्यू ते झालं होतं, ठीक आहे. त्यानंतर 1987 ते 1992 आर व्यंकटरमण आला, म्हणजे सगळ्यात पहिले कोण आलं तर फखरुद्दीन अली अहमद ड, त्यानंतर नीलव संजय रेड्डी, त्यानंतर ज्ञानी जैल सिंग आणि शेवटी आला आर व्यंकटरमण. चला, कोणते विधान चुकीचे आहे? प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो, बरोबर आहे. ज्या दृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला हे बरोबर आहे. कोणते विधान चुकीचे आहे तर एकही नाही. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण कोण भाग घेते? लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य. सर्व सदस्य जर भाग घेतले, जास्त कुठं सदस्य आहे? लोकसभेत. म्हणजे इनडायरेक्टली कोण निवडून देऊन राहिलो? डायरेक्टली कोण निवडून देऊन राहिलो? लोकसभाच. आणि राज्यसभेचा जो अध्यक्ष राहते तो उपराष्ट्रपती राहते. तर म्हणजे जो नाकारला गेला आहे राज्यसभेला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार, हे बरोबर आहे. दोन्ही विधान चुकीचे कोणते नाही आहे, चुकीचे कोणते आहे ते एकही नाही. त्यानंतर आहे राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकारीबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहेत? दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क आहे. म्हणजे दो दया आर्टिकल 72 दया क्षमा याचिका आहे, म्हणजे राष्ट्रपती माफ करू शकते शिक्षा, ठीक आहे. आता मला सांगा, मौखिक सुनावणी आपण एवढे दिवसात शिकून राहिलो, कुठंतरी ऐकलं काय? राष्ट्रपती मौखिक सुनावणी नाही करत, ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रपती कोर्ट मार्शल झालेल्या गुन्हेगाराला क्षमा करू शकते, बरोबर आहे. राष्ट्रपती या अधिकारांचा वापर केंद्रीय मंडळाच्या सल्ल्याशिवाय करू शकते, बिलकुल नाही, हे चुकलं. सल्ल्याशिवाय नाही करू शकत. राष्ट्रपती सर्व पुरावे नव्याने तपासू शकतात आणि न्यायालयापेक्षा वेगळा मत मांडू शकतात, बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर आहे ब आणि ड, अचूक आहे हे दोन, बाकी दोन चुकलेले आहे. त्यानंतर राष्ट्रपतीला कायद्यासंदर्भातील अथवा जनहितार्थ मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो, हे बरोबर आहे. राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अथवा सदस्य यांना पदावरून दूर करण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाला दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो, हे बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे विधान ए आणि विधान ब दोन्ही बरोबर आहे. तर बा, राष्ट्रपती नाही काय सल्ला मागू शकते, आपल्याला माहीत आहे. एखाद्या कायद्यासंबंधित जर पेच निर्माण झाला तर, परंतु सुप्रीम कोर्टानं जो त्यांना निर्णय दिला तो राष्ट्रपतीला मानणं बंधनकारक नसते. परंतु आर्टिकल 317 लोकसभेच्या राष्ट्रपती काय करू शकते? UPSC अध्यक्षाला हटवू शकते, परंतु त्याला 143 कोणाचा सल्ला घ्यायला लागेल? सुप्रीम कोर्टचा. त्यानंतर आहे भारताच्या संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कारभार करावा लागतो असं दिलं आहे, बरोबर आहे काय? भारताच्या संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कारभार करावा लागतो, बरोबर आहे. दुसरं, राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतो, परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाला दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. राष्ट्रपती काय करते? राष्ट्रपतीला जर एखादा सल्ला दिला तर तो कोणाकडे पाठवते? मंत्रिमंडळाकडे पाठवते. मंत्रिमंडळानं पुनर्विचार करून मंत्रिमंडळानं दिलेला सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे, ठीक आहे. नाही पाहिजे, इथं काय पाहिजे आहे, म्हणजे दुसरं स्टेटमेंट चुकलेलं आहे. पहिलं बरोबर आहे, अ बरोबर ब चूक. चला समोर, जबरदस्त टॉप क्वेश्चन राहते राज्यसेवेले मेन्सले. पहा, त्यानंतर राष्ट्रपती राजवट केव्हा घोषित केली जाऊ शकते? जेव्हा राज्य शासनाद्वारे मांडलेले विधेयक
राज्य विधिमंडळात नामंजूर होते. दुसरं, जर राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे राज्य शासन काम करत नसेल तेव्हा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागते. जर केंद्राने दिलेल्या निर्देशाने पालन करण्यास राज्य असमर्थ असेल, हे बरोबर आहे. जेव्हा राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर मतभिन्नता होते, बिलकुल नाही, तर म्हणजे ब आणि क हे दोन नंबरचं उत्तर दिसत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड करण्यासंबंधित निर्वाचन गणामध्ये म्हणजे इलेक्ट्रल कॉलेजमध्ये कशाचा समावेश होते? दोन्ही सभागृहाचे निवडून आलेले सदस्य, संसदेतून निवडून आलेल्या सदस्याचा आणि राज्यांच्या विधानसभेतील निवडून आलेल्या सदस्याचा, हे चुकलं. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्याच्या, हे बरोबर आहे. दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्य नॉमिनेटेड आणि इलेक्टेड सर्व सदस्य उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेते. एवढे क्वेश्चन आलेले आहे मेन्सले 2018 पर्यंत राष्ट्रपती उपराष्ट्रपतीवर. बरोबर करा, 100% कामी पडते.